मला कार्यक्रम पूर्ण करायचा होता भावा, झाला पूर्ण ऑलरेडी, असं लक्ष ठेवलं ना इतके दिवस इतके बोलते ना मम्मी उठते पाणी येत. फायनली नमस्कार मित्रांनो, तर आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप म्हणजे खूप स्पेशल आहे. मी 2 वर्ष या गोष्टीची वाट बघत होतो मित्रांनो, आज खरंच तो सक्सेसफुल होतोय. फायनली माझं नाद मेन्सवेअर हे ओपन होतोय आणि त्याचं आज ओपनिंग आहे. आज खूप सारे क्रिएटर सुद्धा येणार आहेत आणि आपलं स्टेज ऑलमोस्ट रेडी झालंय, डीजेचे सामान सुद्धा आलंय. सो आता बघूया आपण हे ओपनिंग कसं पार पडतोय आणि किती एन्जॉय करतोय. आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, सबस्क्राईब करून ठेवा. सो फायनली मित्रांनो, आपली पूजा वगैरे सगळी झालेली आहे. सो आता आपला पूर्ण सेटअप लागतोय, तुम्ही बघू शकता. इथे साऊंड सिस्टम लावले, इथे ऑलमोस्ट सगळा कार्यक्रम आपला ह्या स्टेजवरती होणार आहे. काम करण्यासाठी गेलेत आणि मी इतका थकलो आहे. आपला बॅनर तुम्ही बघू शकता, नाद मेन्सवेअर, आणि फुलाची डिझाईनसुद्धा खतरनाक आहे. हा आपला फोटो बघा कसा एकदम दिसतो का नाही मला माहीत नाही, पण फुल टकाटक आहे. सो दॅन संध्याकाळी आपला कार्यक्रम चालू होणार आहे, एकदम रावस, एकदम मस्त, एकदम टकाटक. सो फायनली मित्रांनो, आपला जयेश आलाय आता काम करण्यासाठी. हा आपला फोटो पुसतोय तो. इथं चंदू मामा आलेत, इथं राज वगैरे, इथं दोघं भाऊ भाऊ आहे. दोघांचं लग्न आहे पुढच्या महिन्यात, बाकी कॉंग्रॅच्युलेशन दोघांना. आपला ब्लॉग आहे हा स्वप्नील, ह्याला काय माहिती काय मजा येते, ह्याला बघा जरा, ह्याला नीट बघा, बघा का बघा बघा. सो फायनली मित्रांनो, आपल्यामध्ये आता जय आलाय. जयला मी लवकर बोलून घेतलंय, कारण की त्याला जरा कार्यक्रमाची रूपरेषा सांगायची होती आपल्या. सो जय, कसं वाटतं आपलं शॉप? अभिमान वाटतं, अभिमान. आपल्याच भावाने, आपल्या मुंबईच्या क्रिएटरनी, महत्त्वाचं, आपल्या इथे स्वतःच्या बळावरती साम्राज्य स्वतःचा उभा करायचा विचार केलाय. खूप छान वाटतंय. शेवटी शिवरायांचे मावळे, आम्ही कधी कोणासमोर झुकत नाही आणि तेच अभिनय दाखवलेलं आहे. आणि स्वतःच्या बळावरती आज एवढा मोठा नाद हा क्लोथिंगचा ब्रँड त्याने ओपन केलाय. तर माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने आपल्या माणसाला पुढे करा. आपल्या माणसाला धंद्यात उतरणं गरजेचं आहे, पण तुम्ही त्या धंद्यात येऊन त्या धंद्याला तुम्हाला मोठा करायचं आहे. एक कस्टमर म्हणून, आपला माणूस म्हणून आपल्या माणसाकडे नक्की या आणि आपल्या भावाला सपोर्ट करा. जय शिव. थँक्यू 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 सो मच भावा. आज स्वभाव मला पटतो म्हणून मी जायला कधी सोडत नाही. उभी आहे, त्याला विनंती आहे की आपण वाट पाहत आहात. तो कार्यक्रम थोड्याच वेळात आपण सुरू करणार आहोत. सो फायनली मित्रांनो, आपलं ओपनिंग स्टार्ट झालेलं आहे. सो मित्रांनो, हा झालाय क्राऊड जमा आणि आपलं स्टेज पण रेडी झालंय, बॅनर पण लागलंय महाराजांची मूर्ती. सो आता बघू मित्रांनो किती मजा येते आणि काय. तुम्ही ब्लॉग हा एंड पर्यंत बघा, क्राऊड तुम्हाला परत दाखवतो. नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. जरा फक्त रोडची गरज होती ना, प्लीज जरा आतमध्ये या. आपल्याला बाहेर त्रास देऊ नका कोणाला, कारण की आपला गुढीपाडवा पण सहज साजरा होतोय. प्लीज माझ्यासाठी इतकं प्रेम देतोय, तर थोडस आतमध्ये या. आपल्या पोलिसांची टीम पण आहे, महाराष्ट्र पोलीस, धन्यवाद मनापासून तुम्ही इथं आलात आणि सहकार्य केलं. ग्राउंड कंट्रोल नाही होते. व्यक्तिमत्व जे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे लोकांपर्यंत पोहोचवत असतात, आणि खास म्हणजे त्यांचे वडील सामाजिक ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत, महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. काय बोलता चेंबूरकर,
महाराजांना मानवंदना देऊया का? मित्रांनो सर्वांना विनंती आहे, अभिनंदन, कार्यक्रम बंद पडला का लोकांनी?
तुला बोलतोय फोन करून लवकर ये लवकर ये. तुला मी किती वेळ सांगितलं चांगला झाला. तुला पहिला फोन ला बोललेलो मस्त चांगला झाला. भरपूर चांगला झाला. गर्दी भरपूर होती त्यामुळे थोडं हे झालं. ठीक आहे कार्यक्रम भारी झाला. छान झाला मस्त झाला. चांगली गोष्ट लोकांनी भंग पाडायला लावला म्हणजे कार्यक्रम चांगला झाला. हे लक्षात ठेव. मला कार्यक्रम पूर्ण करायचं होता बाबा. झाला पूर्ण ऑलरेडी असं लक्षात ठेव. इतके दिवस इतकी मम्मी उचलते पाणी येत आहे. पप्पी नाही रडत आहे. पाणी दे त्याला प्यायला. कार्यक्रम परेड झाला आणि अभिजित थोडासा नाराज झाला. आता नाराज व्हायची काही गोष्ट नाही. कारण हे याची पोच पावती की कार्यक्रम एवढा सुपरहिट झाला की शेवटी पोलिसांना वेळेवर येऊन बंद करावं लागलं. आणि खूप खूप शुभेच्छा माझ्या मनाला. छान झाला मस्त झाला. भयंकर गर्दी होती. एवढ्या गर्दीमुळे लोकांना कार्यक्रम बंद करायला लागतोय पहिल्यांदा कळलं मला. नाही मस्त झालं. छान एक नंबर कार्यक्रम झाला. खूप छान कार्यक्रम. खूप बरं वाटलं. खूप छान वाटलं. अभिमान वाटला आपल्या भावाने शॉप बघायला. खूप सारी गर्दी होती. खूप प्रेम दिलं ऑडियन्सनी. बरं वाटलं. असंच प्रेम ठेवा अभिजित बद्दल. आई राळा बोला. कसं वाटलं? खूप छान वाटलं. अभिनंदन. नाच करायचा नाही आमचा. गर्दी जास्त असल्यामुळे दादांना बंद करावा लागला. म्हणून त्याला थोडस वाईट वाटलं. पाटलं थांब पाटील थांब. फायनली मित्रांनो आता खूप जणांची एंट्री झाली तशी पण नाही आला. नाही आला कोण? नाही आला. हा कार्यक्रम बंद पडल्यानंतरचा क्राऊड आहे मित्रांनो. विचार करा कार्यक्रम चालू असताना क्राऊड किती असेल. हाय हाय सगळे गोल्डन ना ब्रदर. फायनली लेट का होईना सगळेजण आलेत. कार्यक्रम गेला तरी चालेल. हे लोक आलेत. कार्यक्रम सुपरहिट झाला. काय कोणाची एक्झिट असेल तर लवकर सांग. सगळे नको तिथं जेवायचं पण नाही. बाजू
कसा आहे एक नंबर आहे नमस्कार पाड्याचे नमस्कार सो फाइनली मित्रांनो आपण थोडासा गैरफायदा म्हणजे थोडासा कार्यक्रम आपण पुढे सरकवलाय सो क्राउड परत जमा झालाय मित्रांनो विशाल भाई थँक यू सो मच बनी थँक यू सो मच सई तन्मय जय भावा थँक यू सो मच भूमी थँक यू ताई थँक यू प्रथमेश थँक यू आई थँक यू सो मच आणि थँक यू सो लेट का होईना पण हे लोक आलेत आणि कार्यक्रम झालाय कार्यक्रम संपला तुम्ही सर्वांनी जा अरे नाही जाते भावा मग माहित चालू करावं लागेल हा कर दोन मिनिटं सांग झाले आता तुमच्यासाठी मी सर्वांना डब्याच्या पाठी गाडी लागले रस्ता क्लिअर कर सो फायनली आता प्रियंका पण फायनली घरी चालली आहे आणि आपला भाऊ सुद्धा सो प्रियंका आणि तुला थँक यू सो मच तुला कार्यक्रम बघता आला नाही त्यासाठी खरंच मलापासून सॉरी अरे काय नाही होता राहता यार लाईफ आहे असू दे सो आपण पुढचा ब्लॉग ना हिच्या इकडे बनवू पर्सनली जाऊ आपण हिच्या इथे तिचं मेकअप म्हणजे आपण तर गोरा नाही होणार आयुष्यात मेकअपनी तरी होऊ गोरा सो थँक्यू सो मच प्रियंका आल्यापासून आल्यासाठी ही ना इथं शॉपचं काम सोडून आले थँक्यू सो मच हो सो फायनली मित्रांनो आपला ऋषी घरी चाललाय कसा वाटला कार्यक्रम एक नंबर झाला डायरेक्ट कार्यक्रम मी सांगितलं ब्लॉग मध्ये ऑलरेडी मी लय बोललेलो आहे आणि कार्यक्रम म्हणजे खरंच लय भारी झाला माझ्या भावाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाला भावाचं दुकान ओपन झाले पुढच्या नवीन वर्षाला याच्या पेक्षा मोठं हो दुकान हो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि मिले हॅपी आहे आणि आमच्या दुकानाला नक्की भेट द्या आमचं जे दुकान पार्टनरशिपमध्ये आहे ना रे नाथ मेन्सवेअर आणि सह्याद्री मेन्सवेअर सह्याद्री गर्ल्सवेअर सुद्धा अरे आली नाही पण अरे मिस यू खूप मजा आली खूप सो फायनली मित्रांनो आपला विशाल दादा आणि बनी चाललेले सो कसा वाटला आपला कार्यक्रम हे बनी पहिल्यांदा गोप्रो मध्ये ब्लॉगिंग मध्ये आलो खूप खूप भारी वाटला तुझं जे काही तू केलंय खूप भारी केलंय नेक्स्ट लेवल केलंय सो गाईज आमच्याकडून आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही पण एकदा येऊन शॉपला व्हिजिट करा तुम्हाला कसं वाटतंय किंवा तुम्ही पण बाय करून बघा तिकडचे क्लोथ मला तर एवढंच बोलायचंय की आम्हाला जे तुम्ही प्रेम दिलंय ज्याच्यामुळे आमचे एवढे नावं झालं त्याचा एक फायदा काय आहे माहिती का कारण प्रत्येक मराठी पोराजमध्ये एक हिंमत आली आहे बिझनेस करायची आणि ती हिंमत तुमच्या प्रेमामुळे भेटलेली आहे म्हणून जे जे मराठी पोरं आपले असे बिझनेसमध्ये उतरत आहेत त्यांना सपोर्ट करा
आणि जास्तीत जास्त आपल्याच माणसांकडनं खरेदी करा, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आपल्याच मराठी माणूस हा पुढे जाऊ. ऑल द बेस्ट भावा, ऑल द बेस्ट. आणि मी माझ्या ब्लॉग मध्ये बोललेलो आहे, मी येण्यामागचं कारण स्विच ऑफ झाला फोन नाही होत मला वाटत स्विच ऑफ. मी येण्यामागचं कारण मी आजपर्यंत कुणाच्या ओपनिंगला गेलो नाही, कारण मी कधीच कुठं ओपनिंग विपनिंगला जात नाही, कारण वेगळ्या गोष्टी होतात. पण अभिजितसाठी का आलो त्याच्या मागचं कारण, कारण अभिजितनी माझा दरवेळेस शब्द पाळलेला आहे आणि दरवेळेस माझ्या कार्यक्रमांना पुण्याला आलेला आहे. म्हणून मी 100% येणार होतो, फक्त मी विसरलो होतो डेट कोणती होती. नशीब यांनी मला फोन केला सकाळी म्हणून आठवलं. पण भावा तुझ्यासाठी कधी पण थँक्यू सो मच. आणि आसोबा बरं आहे की जरा फटकड आहे पण एक ताईच्या नात्याने ती खूप बेस्ट आहे आणि ती अशी समजवते पण खूप छान. बघितलं फटकळे, बघितलं फटकळे, बघितलं हे विषयाला आपण खरी गोष्ट माहितीये. सो आता आपण चला. सो फायनली मित्रांनो आपली कुकी सुद्धा चालली आहे घरी. कसा वाटला कार्यक्रम? खूप छान वाटलं. आम्ही थोडं लेट झालो पण ठीक आहे, खूप भारी वाटलं. कुकींनी सगळ्यात मोठी एंट्री मिस केली, तुम्हाला लिहून देतो. पण ह्याची चुकी ह्याने सांगितलं नाही की हिला मी बोललेलो आधी नीट या टायमिंग वर नाही याने नव्हतं सांगितलं, त्यामुळे थोडं लेट झाला. पण ठीक आहे, पण खूप भारी वाटलं. आणि ह्याचा शॉप बघून तर खूप प्रगती कर असं काहीतरी बोल. हो, अशीच प्रगती करत राहा आणि खूप भारी वाटलं. कॉंग्रॅट. खूप भारी वाटलं, खूप भारी वाटलं, खूप भारी वाटलं. ठीक आहे, बाय. सो हिला परत क्लिप काढायची. असं करू नका. खूप छान वाटतंय अभिने शॉप ओपन केलं. तुम्ही नक्की ह्याच्या शॉप मध्ये व्हिजिट करा. शॉपचं नाव आहे नाथ. अभिने तर घरच नाथच केलंय. थँक्यू सो मच. सो आपला जय सुद्धा चाललेला आहे. थँक्यू सो मच जय. आलोक्या असं सपोर्ट करा आपल्या भावाला. थँक्यू प्रेम. थँक्यू, थँक्यू सो मच जय. आता इथेच आहे त्यामुळे टेन्शन नाही. सो थँक्यू सो मच भूमी तू आल्याबद्दल. अरे काय त्यात थँक्यू बोलायचं. आणि खूप भारी झालं, खूप मजा आली. पण आम्ही थोडासा लेट झाला आणि खूप म्हणजे खूप मजा आली. आणि कॉंग्रॅच्युलेशन तुला की खूप भारी आहे. नादला या आणि बघा खूप भारी आहे. येस, थँक्यू सो मच. सो थँक्यू सो मच तन्मय आणि सई आल्याबद्दल. कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. आणि मला असं वाटत आता लवकर माझ्या अंगावर या येणार येणार अकाउंटवर. पण नक्की देणार आहे. नाही आणि अभि मला असं वाटतं ही तर अभिचं सुरुवात आहे. अजून खूप सारे जे ब्रँचेस ओपन करावे आणि आम्हाला प्रत्येक ब्रँचच्या ओपनिंगला बोलवावं. नाचा नादच केलाय बाकी. थँक्यू सो मच तुम्ही दोघं आलात. मला तन्मय आणि दोघांवर खूप भरोसा होता म्हणजे पहिल्यापासून आहे. कारण की त्यांच्या जी सवय असते ना ती मी पहिल्याच भेटीत ओळखून गेलो, त्यामुळे ही आपली माणसं आहे. थँक्यू सो मच. सो फायनली मित्रांनो सगळे घरी गेले आणि मी आत्ता झालो आहे फ्री एका महिन्यानंतर. फ्री नाही मला तसे, अजून खूप कामं पण आहेत. असे खूप सारे छोटे छोटे कामं आहेत, ती तर होतच राहतील. पण मी आता खरं सांगू खरं टेन्शनमधून आत्ता गेलो आहे. सो मित्रांनो हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाकी मी नाद मेन्सवेरीचे डेली अपडेट तुम्हाला देतच राहील. नाद मेन्सवेरीला फॉलो करायला विसरू नका. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मात्र नक्की दिलेली आहे. आणि मी डेली ब्लॉग चालू करतो आता दुकान टाकल्यामुळे. नाद मेन्सवेअर लक्षात ठेवा. थँक्यू सो मच.